बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। भारताच्या केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या नाशिक जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा संपन्न होत आहे। या यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी नाशिक पासून ते मालेगाव हा दौरा निश्चित करण्यात आला आहे। या संपूर्ण दौऱ्यावर प्रबंधवे महाराष्ट्र न्यूजचे बारीक लक्ष असून या दौऱ्या संदर्भात वेळेवर अपडेट प्रबंधवे महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहोत। या दरम्यान बसवंत पिंपळगाव शहरात केंद्रीय आरोग्य मंत्री खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले। भारतीताईंच्या स्वागतार्थ टोल नाक्यापासून ते रुचा हॉटेल पर्यंत भव्य असे मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। इच्छामणी गॅस सर्व्हिस येथे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलेचा सत्कार समारंभ नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी पिंपळगाव नगरीत भव्य असे स्वागत भारतीताईंचे करण्यात आले आहे। बघूयात। नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री असलेल्या आपल्या पिंपळगावचं भूषण या जिल्ह्याचं वैभव डॉक्टर भारतीताई प्रवीण पवार यांच्याबरोबर माजी आदिवासी मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक उईके, आदरणीय किशोरजी काळकर, आपले मार्गदर्शक आदरणीय आमदार राहुलदादा आहेर, आदरणीय आमदार देवयानीताई फरांदे, आदरणीय केदारनाना आहेर, आदरणीय प्रकाशजी गेडाम, रवीजी आरासपुरे, अतिशय भरभरून कामाप्रती सुद्धा खूप चांगला पाठपुरावा तुम्ही केला असेल म्हणून कदाचित मी ती काम त्या लेवलला करू शकले आणि त्याची दखल सुद्धा आमच्या सगळ्या ज्येष्ठांनी घेतली, नेतृत्वाने घेतली। मला वाटतं हा माझा नाही तर तुमचा सगळ्यांचा मोठा सन्मान आहे आणि हा सन्मान पुढे नेऊन आपल्या आता जिल्ह्याची नाही राज्याची नाही तर आपल्याला देशाची सेवा करण्याची मोठी जबाबदारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिली आहे। नक्कीच त्यांच्यासाठी त्यांनी या कोविड काळात जे प्रचंड सगळ्यांच्या आरोग्यासाठी मग ते अगदी सगळ्यांसाठी फ्री वॅक्सिनेशन असेल, सगळ्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रत्येक जिल्हा लेवल पर्यंतची आरोग्याची व्यवस्था असेल आणि ते स्वतः लक्ष ठेवून कदाचित मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच अधिवेशनामुळे उशीर झालेला आहे, पण तुम्ही समजून घ्याल आणि इथून पुढे देखील तुमच्या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी ही तुमची मुलगी कुठेही कमी पडणार नाही एवढंच इथे सांगते। आणि जी छाया तुम्ही कायम दिली इथून पुढे अजून मोठा आशीर्वाद द्या, कारण की जन आशीर्वाद यात्रा जबाबदारी मोठी ताकद
आई सप्तशृंगी माता देव आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आभार किती मानू शब्द कमी आहेत, कारण तुम्ही सतत सातत्याने माझ्या पाठीशी प्रत्येकाच्या परीने, कोणी आपल्या आपल्या परीने गावात असेल इतर तालुक्यात असेल, पण प्रत्येकाच्या परीने खूप मोठी मदत, खूप मोठा पाठिंबा या निवडणुकीचं वातावरण आहे। आमच्या लाडकेताई भारतीताई या मंत्री झालेले आहे, आम्हाला अतिशय असा आनंद झालेला आहे आणि त्यांचं या पिंपळगाव नगरीत स्वागत आहे। ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही अजून पुढे जात राहा आणि या तालुक्याचं या जिल्ह्याचं नाव अजून मोठं करा। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास। श्री पारस फॅशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशिया नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या।